हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार तर आज आपण फराळ्याची थाळी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इकडे आता खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते थोडेसे कुटून घेणार आहे कारण आपल्याला करायचे आहेत खोबऱ्याचे लाडू तर या ठिकाणी इकडे एका बाजूला कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालणारे साजूक तूप आणि त्यामध्ये आपण ते खोबरं छान असं भाजून घेणार आहोत मस्त परतून घेणार आहोत तुपामध्ये ते छान गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे खोबरं त्यानंतर आपण ते परतून घेणार आहोत आपण बाजारात मिळतो रेडीमेड तो की सांडला तरी चालणारे किंवा खोबरं किथून घेतलं तरी चालणारे आपल्याला जे सोयीस्कर पडेल ते आपण घेऊ शकतो तर या ठिकाणी चांगलं परतवत राहायचं आहे नाहीतर मग असं ते ब्राऊन व्हायला लागतं पटकन त्यामुळे पटापट असे हात चालवायचे आहेत आणि छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे ते आपल्याला त्यानंतर त्यामध्ये ते कुठून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून दिलेले आहेत आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घातले तरी चालणारे मस्त असे पौष्टिक लाडू आपले तयार होणार आहेत फ्रेंड्स तर या ठिकाणी बघा असं चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दूध घालणार आहोत दोन कप तर या ठिकाणी मी रूम टेम्परेचरला असलेलं दूध घातलेलं आहे दोन कप त्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला झाकायचं वगैरे नाही कारण झाकण लावलं ना तर त्यानंतर मग ते ओतू जातं तर आणि जर लावायचं असेल थोडंसं ओपन राहू द्या एका साईडने थोडंसं उघडं ठेवा म्हणजे ते होतणार नाही त्यानंतर थोडं शिजत आल्यानंतर मी एक वाटीभर साखर घातलेली आहे तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर दीड वाटी घाला पण एक वाटी भरपूर भर होते कारण दोन ते अडीच वाटी खोबऱ्याचा केस होता तर ते छान असं परतून घ्यायचं एक एकजीव होईपर्यंत आणि दूध पण छान असं आटून जातं आणि साखर पण पूर्ण विरघळून जाते आणि ते गार करायला ठेवलेलं होतं मी आणि आता लाळू वळून घेते त्याचे तर हे बघा मस्त असे लाडू वळले जात आहे आपले आणि ते थोडंसं ड्रायफ्रूटचा चुरा होता त्यामध्ये मी घोळून घेते मग दिसायलाही छान दिसतात तर असे आता आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी ला लाडू पण आपले रेडी झालेले आहेत त्यानंतर इकडे मी आता फोडणी देते जिरे घातलेलं आहे मिरची घातलेली आहे थोडासा बटाटा घातलेला आहे कारण मी इकडे आता शेंगदाण्याची आमटी करते थोडीशी तर एक बटाटा पण त्यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे चवीनुसार मी मीठ घालणार आहोत आणि उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलेलं आहे तर, तर इकडे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि शेंगदाण्याची आमटी पण आपली रेडी झालेली आहे इकडे हा बटाटा उकळलेला होता तर म्हटलं थोडी बटाट्याची भाजी पण करूया म्हटलं मिरची घालून तर ते पण मी आता सालं काढून घेतले आणि बटाटा आता चिरून घेते इकडे आपण आता बटाट्याची भाजी पण करणार आहोत हिरवी मिरची घालून थोडं जिरे घालायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर हिरवी मिरची घालायची त्यामध्ये आणि त्यात आपण बटाटा घालणार आहोत थोडंसं लाल तिखट पण वरून घालणार आहे मी आणि चवीनुसार मीठ थोडं तिखट असलं की बरं वाटतो बटाटा तर या ठिकाणी आता बटाट्याची भाजी पण आपली रेडी होत आलेली आहे तिला चांगली खरपूस आपण फ्राय करून घ्यायची आहे झाकून ठेवायची म्हणजे छान लागतात मध्ये बटाटे तर या ठिकाणी बघा आपली बटाट्याची भाजी पण रेडी झालेली आहे आणि इकडे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे उपवासाची भाजणी तर भाजणी कशी करायची साबुदाणा अर्धी वाटी आणि एक वाटी भगर त्यानंतर शिंगाडे असं आपण मिक्सरला किंवा गिरणीवरनं पण दळून आणून ठेवू शकतो ते करून घेतलेली आहे मी भाजणीने भाजून घ्यायचं आहे ते त्यानंतर आपल्याला दळायचं आहे ते झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा बटाटा घातलेला आहे लाल तिखट घातलायचं विनुसार मीठ घातलेलं आहे आणि जिरेपूड किंवा जिरे पाव जिरे आपण घालायचं आहे ते घातल्यानंतर चांगलं एकजीव झाल्यानंतर त्याला एक, एक पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आहे ते झाल्यानंतर आपण पॅनला तेल लावलेलं ला आहे पॅन जास्त गरम करू नका कोमट करा आणि त्यावर हाताने मस्त असं हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत तर छान असतं दमदार असतं उपवासाच्या दिवशी खायला बरं वाटतं त्यासाठीच मी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे त्याबरोबर खायला किंवा आपण कोरडी बटाट्याच्या भाजीसोबत पण खाऊ शकतो ते या ठिकाणी थापून झालेले आहे मस्त असे होल करून घ्यायचे आहेत आणि वरून असं तूप सोडायचं आहे मस्त खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला दोघं बाजूने हे बघा या ठिकाणी आता होत आलेलं आहे आपलं थालीपीठ एका साईडने मस्त असे खमंग होतात ते तर आज मिस्टरांचा टिफिन नव्हता ते आज खाऊनच जाणार होते तर चला म्हटलं आज मस्त उपवासाची थाळी करू म्हणजे दिवसभर त्यांना टेन्शन राहणार नाही मस्त पोटभर असं उपवासाचं जेवण होईल त्यांचं तर या ठिकाणी बघा आपलं आता थालीपीठ था देखील रेडी झालेलं आहे त्यानंतर उपवास म्हटला की साबुदाण्याची खिचडीशिवाय तर आपला उपवास होतच नाही त्यामुळे खिचडी पण थोडीशी केलेली होती मी तर या ठिकाणी जिरे घातलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे थोडासा आणि थोडं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट घालून मी साबुदाणे एकत्र करून ठेवलेले होते आता ते मस्त असे परतून घेणारे आपण आणि वाफेवर दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपली रेडी झालेली आहे खिचडी पण ताटात आता आपण ता, 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 थाळी तयार करणार आहोत साबुदाणा घातलेला आहे आमटी आपण वाटीत घेतलेली आहे मस्त शेंगदाण्याची गरमागरम त्यानंतर आपण इकडे थालीपीठ ठेवणार आहोत उपवासाचं अगदी छान लागतं वेगळ्या पद्धतीचं जरा काहीतरी उपवासाच्या दिवशी त्यानंतर दही पण घेतलेलं आहे मी थोडं आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे टाकून दिलेले आहेत आणि इकडे हे आपले खोबऱ्याचे लाडू तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत